नारायण पाटीलांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शिवसेना भिवंडी उपतालुका प्रमुख सन्माननीय अनंता शेलार साहेबांचा सन्मान करायचा आहे. आणि या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो अनंता शेलार साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी मुकेश पाटील आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो अनंत शेलार उपतालुका प्रमुख शिवसेना भिवंडी अनंत शेलार यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण त्यानंतर नुकतीच आम्हाला ज्यांची उपस्थिती लाभली असे सन्माननीय कार्यकर्ते संजय पाटील साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर मी मंडळाचे सदस्य सन्माननीय सत्यवान परशुराम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे साहेबांचा सन्मान करायचा आहे. ज्यांची आम्हाला नुकतीच उपस्थिती लाभली असे संजय पाटील साहेब कार्यकर्ते यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जातोय संजयजी पाटील साहेब कार्यकर्ते. यानंतर क्रीडांगण क्रमांक 4 वर कैलासवासी हरिश्चंद्र बुवा या नावाने जे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावर खेळाडूंची ओळख परेड करण्यासाठी नुकतं ज्यांची आम्हाला उपस्थिती लाभली असे भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय प्रकाश भोईर साहेब, त्यानंतर सन्माननीय राष्ट्रीय खेळाडू अरुण म्हात्रे साहेब, त्यानंतर सन्माननीय शशिकांत ठाकूर साहेब, त्यानंतर उपतालुका प्रमुख अनंत शेलार साहेब, त्यानंतर संजय पाटील साहेब या मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की क्रीडांगण क्रमांक 4 कैलासवासी हरिचंद्र भाऊ पाटील या नावाने क्रीडांगण जे ओळखलं जातं त्या कबड्डी खेळाडूंची ओळख परेड करून घेण्यासाठी आपण जायचं साहेब. त्यानंतर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सदस्य रोशन म्हात्रे साहेब आपणास देखील विनंती करतो. नक्कीच या ठिकाणी संजय पाटील साहेबांचा सन्मान केला जात आहे आणि क्रीडांगण क्रमांक 4 स्वर्गीय हरिश्चंद्र बुवा अर्थात ज्यांच्या नावानं हे क्रीडांगण आहे त्या ठिकाणी आमचे संपूर्ण अतिथी देखील या ठिकाणी जातील आणि त्यांच्या शुभासे टॉसही आपण त्याच ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघांची ओळख परेड तिथे केली जाईल. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा अ गटाचा सामना अष्टविनायक दिवे ओम कल्याण या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच आनंद पाटील, पंच जितेश नाईक, पंच सुनील दरे, गुणलेखक मोनीश पाटील, तिसरी चढाई संदेश पाटील, टायमंड मशीन आकाश पाटील. तसेच पुढील सन्मान आपण करणार आहोत नवनाथ पाटील शाखा प्रमुख सावध या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जात आहे. मी मंडळाचे सदस्य संजू पाटील आपणाला विनंती करेन की आपल्या शुभासे नवनाथ पाटील शाखा प्रमुख सावध यांचा आपण सन्मान करावा. नक्कीच आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत शाखा प्रमुख सावध नवनाथजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. यानंतर या कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दापोडे गावातील ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय रमेश सकाराम मुकादम साहेब यांनी देखील आम्हाला व्यासपीठावर उपस्थिती दिलेली आहे. मी मंडळाचे सदस्य सन्माननीय विकास पाटील यांना विनंती करतो की ज्येष्ठ समाजसेवक ग्रामस्थ सन्माननीय रमेश सकाराम मुकादम साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर सन्मान करायचा आहे. फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहतोय आज गजबजून गेलेलं हे व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतंय. संपूर्ण अतिथींचं आपण स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. कबड्डीचा महासंग्राम 60 वर्ष एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ आयोजित वीर तानाजी चषक 2024. संपूर्ण अतिथींच्या शुभासे आपण खऱ्या अर्थानं संपूर्ण खेळाडूंची ओलख परेड केली, टॉस संपन्न केले. फार मोठ्या संख्येने खरे तर आज व्यासपीठ हे गजबजून आलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय.
आणि चला आपण आता थोडक्यात आपल्याकडे वेळ आहे तर ऐकूया सूरज पाटील यांची दमदार कॉमेंट्री. कम ऑन. मी तालुका महिला संघटक फशीताई यांना विनंती करतो, दोन मिनिटे थांबायचंय आपण. हॅलो चेक. अच्छा, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित चेक वीर तानाजी चषक 2024 मध्ये हॅलो चेक 2024 मध्ये आमच्या महादेवी महिला मंडळाच्या संपूर्ण कार्यकर्त्या आपण व्यासपीठावर पाहत आहोत. आपल्या शुभासे सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान करायचा आहे. आपल्या शुभासे महादेवी महिला मंडळ अध्यक्ष कामिनी दुर्वन पाटील, महादेवी महिला मंडळाच्या माजी कार्यकर्त्या श्रीमती सरलाताई तुलशुराम पाटील, सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो आपण एकत्रितरित्या पुढे यायचं आहे. माजी अध्यक्ष प्रियंका नरारी पाटील, माया देवानंद पाटील, संजीवनी रोहिदास पाटील, सर्व महादेव महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढे यायचं आहे. मी महिला संघटक सन्माननीय फशीताई पाटील मॅडम यांना विनंती करतो आपण संपूर्ण आमच्या महादेवी महिला मंडळाचा आपल्या शुभासे सन्मान करायचा आहे. वेलकम सदानंद म्हात्रे. या ठिकाणी आपण पाहतोय कालवार गावचे दिग्गज 40+ खेळाडू सिक्सर किंग सदानंद म्हात्रे यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चार मिनिटं बाकी आहेत आणि इथे मॅच ठाणे विरुद्ध पाहू शकते आपण. तसे ज्या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी फशीताई पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभासे संपूर्ण महादेवी महिला मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणी संपूर्ण मंडळाचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. बघूया आता मात्र एकचा प्रयत्न डोंबिवलीकडनं ठोसा ठोसा सामना दाखवतील का. चार मिनिटं अजून बाकी आहेत, खेळ होईल पुढच्या लोन वर. मॅच देणार का लोन, सांभाळणार का शिवते ठाणे. आणि पॉइंट डोंबिवली, ठाणेच्या कोर्ट मध्ये चार खेळाडू राहत आहेत. मॅच भनाट संपूर्ण माधुरी गवंडी नॅशनल कबड्डी प्लेयर रेड वर. क्रीडांगण क्रमांक 3 अष्टविनायक दिवे ओम कल्याण अ गट आपणास वारंवार पुकार देऊन क्रीडांगणाचा ताबा घेत आहे. चला तर करा अष्टविनायक दिवे ओम कल्याण क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना. तसेच पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नुकतंच ज्या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांमध्ये शुभ आगमन झालेलं आहे अर्थातच आर के बिल्ड डेव्हलपर्सचे सन्माननीय योगेश शेठ म्हात्रे साहेब, युथ आयकॉन, युवकांचे प्रेरणास्थान योगेश शेठ म्हात्रे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी वीर तानाजी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कुंदन पाटील साहेब आपण आपल्या शुभासे योगेश म्हात्रे साहेबांचा सन्मान करावा. मेगा स्क्रीनवर लगेचच तुम्हाला हा फोटो बघायला मिळतोय. माननीय श्री योगेश म्हात्रे साहेब प्रोप्रायटर आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेन मंडळाचे अध्यक्ष कुंदन पाटील साहेब आपण आपल्या शुभासे योगेश म्हात्रे यांना सन्मानित करावं. तर मुख्यमंत्र्यावर सुप्रसिद्ध उद्योजक आर के बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोपरायटर माननीय योगेशजी म्हात्रे साहेबांचा शाही सन्मान मुख्यमंत्र्यावर कुंदनजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते होते. वीर तनाई चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दापोडेच्या या नगरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा वीर तनाई चषक 2024 दापोडेकरांची पाहत आहेत. धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान रणधीर शेठ म्हात्रे आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर युथ आयकॉन आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मंडळाचे सदस्य देवानंद पाटील आपणाला विनंती करेन की आपल्या शुभासे रणधीर शेठ म्हात्रे यांना आपण सन्मानित करावं. खरं तर आपण पाहतोय युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. फार लवकर ग्रोथ बिझनेसमध्ये जर कोणी केले असेल तर रणधीर म्हात्रे साहेब अर्थातच ही संपूर्ण त्रिमूर्ती आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत देवानंद पाटील यांच्या शुभासे. आणि सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहू शकता युनिव्हर्सल लॉजिस्टिक पार्क, हे संपूर्ण तुम्ही ग्लोबल इंडस्ट्रियल पार्क पाहत आहात. त्याच्यानंतर अनेक साऱ्या कंपनीजमध्ये पार्टनरशिप, त्यानंतर ओनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची. हा मॅप तुम्ही पाहत आहात ठिकठिकाणी वेअर हाऊस
अष्टविनायक केवणी दिवे, ओम कल्याण पुरुष अ गट, ओम कल्याण टीम, अष्टविनायक केवणी दिवे ग्राउंड नंबर 3 वर हजर राहायचे. तिसरा पुकार. धन्यवाद. शेवटची 2 मिनिट. या ठिकाणी आपण पाहते उपस्थित पाहुण्यांमध्ये दशरथ गुरुजी साहेब आलेले आहेत. खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरिष्ठ आता नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. दशरथ गुरुजी सरांना आपण विनंती करूया की थोडक्यात आपण या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त कराल. साहेब, या मंडळाला एकंदरीत 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. एक गाव एक मंडळ, महाराष्ट्रामध्ये एकमात्र असं गाव असेल की जिथे एका नावानं एका मंडळाने ही सर्व कामं हाती घेतलेली आहेत. काय या कबड्डीच्या स्पर्धेविषयी आणि या मंडळाविषयी? नक्कीच, आपण जो उल्लेख केला त्यात सगळंच आलं. 60 वर्ष जेव्हा एखादं मंडळ काम करतंय, निश्चितच ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. आणि या मंडळाचं नाव आहे वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. राजा शिवछत्रपतींचे एक वीर सेनानी त्यांच्या नावानं आज या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या संपूर्ण वीर तानाजी मंडळाचं व्यासपीठावर उपस्थित सगळे जे पाहुणे आहेत त्या सगळ्यांच्या वतीने वीर तानाजी क्रीडा मंडळाला त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की अशा प्रकारच्या स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. खरं तर कुस्ती आणि कबड्डी ही महाराष्ट्राच्या मातीतला एक रांगडा खेळ, आणि आपण जो प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे याच्यामध्ये आपलं यश याच्यासाठी आहे की आपण तरुणांना कबड्डीसारखी खेळामध्ये प्रोत्साहित करता, त्यांना खेळण्यास भाग पाडता. मला 100% विश्वास आहे की कबड्डी आणि कुस्ती खेळणारी जी मुलं आहेत ही 100% निर्व्यसनी असतात, दारू गुटखा सिगरेट या सगळ्यापासून लांब असतात. कारण अशा प्रकारचा खेळ खेळण्यासाठी अंगामध्ये रग असावी लागते, धग असावी लागते. आणि तरुणाईचा हा जोश आपण अशा प्रकारे वाढवताय त्याबद्दल या मंडळाचं संपूर्ण व्यासपीठाच्या वतीने पुनश्च एकदा धन्यवाद त्यांना देतो. आणि मराठ्यांची पोरं आपण नाही भिनार मरणाला, सांगून गेला कुणी मराठा शाहीर अवघ्या विश्वाला, तीच आमची जात मराठी मळवट भाती भवानीचा. अशा प्रकारे मराठ्याचं शौर्य मराठ्याचा अभिमान बाळगणाऱ्या या संपूर्ण तरुणांना मी धन्यवाद देतो. आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या बात अत्यंत जबरदस्त या ठिकाणी मनोगत व्यक्त केल्या दशरथ गुरुजी यांनी. अवघं आपण पाहतोय स्वराज्याचं स्वप्न साकारण्यासाठी महाराजांच्या शब्दाखातीर एक यूर योद्धा अर्थातच नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंनी आपला संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नावानं हा मंडळ तुम्ही पाहतायत, वीर तानाजी क्रीडा मंडळ. यानंतर लगेचच व्यासपीठावर नुकतंच ज्यांची आम्हाला उपस्थिती लाभली असे दापोडे गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय विकी चंद्रकांत पाटील साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर मी सन्मान घेत आहोत. शिवतेश ठाणे प्रतिनिधी, माहिती संपर्क साधा. शिवतेश ठाणे प्रतिनिधी, माहिती संपर्क साधा. दरम्यान आपण या ठिकाणी पाहतोय दशरथ गुरुजी या स्पर्धेमध्ये आपण आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केलात, त्याबद्दल मी आपलं पुनश्च एकदा शतशः आभार व्यक्त करीत आहोत. वेळात वेल काढून खऱ्या अर्थानं लाभले. आमचे माजी खेळाडू सन्माननीय दशरथ काका यांनी देखील आमच्या या कबड्डी स्पर्धेला भेट दिली, खरोखरच आमचा आनंद दुगुणित केला, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. तसेच आपण पाहतोय पशुताई पाटील आणि त्यांचं संपूर्ण ही मंडळी जे महिला वर्ग आवर्जून उपस्थित राहिले त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया. त्यानंतर पुढील सन्मान दापोडेगावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच यंग अँड डॅशिंग विकी चंद्रकांत पाटील यांचा आपण सन्मान आपल्या व्यासपीठावरती करत आहोत. मी मंडळाचे सदस्य विकास पाटील आपणाला विनंती करेन की आपण आपल्या शुभासे विकी पाटील सरपंच साहेब ग्रामपंचायत दापोडे यांना आपण सन्मानित करावं. सुमित कुमार गुंदेवली, स्वर्गीय प्रवीण दादा पुर्णे, रॅडिकल ठाकराचा पाडा, प्रतिनिधी माईकशी संपर्क साधा.
जे क्रीडांगण मध्ये प्रेक्षक उभे आहेत त्याही जरा स्टेजवर येऊन बसावे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता मेगा स्क्रीनवर हा संपूर्ण महादेवी महिला मंडळ आणि त्यातील संपूर्ण सदस्य अध्यक्ष सर्व सभासद तुम्हाला पाहायला मिळतात या मेगा स्क्रीनवर. वुमेन्स कबड्डीच्या ही मॅचेस खरं तर आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय आगमन झालेलं शुभ आगमन झालेलं आहे मोहन गायकवाड साहेब उपतालुका प्रमुख तसेच सह्याद्री पतसंस्थेचे सन्माननीय संचालक सन्माननीय आनंद त्यानंतर याच्या तिसऱ्या दिवशी सन्माननीय शाखाप्रमुख दिलीप पाटील साहेबांचं देखील मी वीरधनाची क्रीडा मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मोहन गायकवाड साहेब आणि त्यांच्यासोबतच तुम्ही पाहता दिलीप पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे जे शाखाप्रमुख आहेत सारंगावचे मोहनजी गायकवाड आपलं मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. पुढील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत तसेच माजी उपसरपंच दापोडे संध्या गणेश पाटील मॅडमचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत वीर तानाजी चषक 2024 या स्पर्धेमध्ये. धन्यवाद सर. क्रीडांगण क्रमांक एक वर होणारा सामना विद्याप्रसारक दिवे लवलाईन काल्लेर ब गट. क्रीडांगण क्रमांक एक वर होणारा सामना विद्याप्रसारक दिवे लवलाईन काल्लेर. क्रीडांगण क्रमांक वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 मध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर आम्हाला नुकतीच ज्यांची उपस्थिती लाभली असे कालवार गावचे समाजसेवक व 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आणि दापोडे गावावर ज्यांचं नितांत प्रेम असे आमचे सदारण मातृसाहेबांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. मी मंडळाचे सदस्य सन्माननीय मनोज पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे सन्माननीय समाजसेवक कालवार सदानंद म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभासे करायचं आहे. त्यानंतर एक उत्कृष्ट खेळाडू राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय भूषण भोईर कालेर गावचे समाजसेवक आपल्याला देखील विनंती करतो वीर तानाजी चषक 2024 मध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर सन्मान होत आहे कालवार गावचे समाजसेवक सन्माननीय सदानंद म्हात्रे साहेबांचं. पाहतोय स्वागत आणि सन्मान केला जात आहे सदानंद म्हात्रे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू कालवार 40+ चे आणि त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. धन्यवाद सर. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना अष्टविनायक दिवे ओम कल्याण. अष्टविनायक दिवे हा हजर आहे. ओम कल्याण चला तरा करा. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना विद्याप्रसारक दिवे लवलाईन काल्लेर. क्रीडांगण क्रमांक 2 होणारा सामना जय बजरंग वडू नवगर नवरत्न हवे दिवे. आपण खेळण्यासाठी तिसरा बुकार जय बजरंग वडू नवगर नवरत्न हवे दिवे. क्रीडांगण क्रमांक 2 क्रीडांगण क्रमांक 1 विद्याप्रसारक दिवे लवलाईन काल्लेर. धन्यवाद. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत मोहन गायकवाड शिवसेना उपतालुका प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जात आहे. तसेच सह्याद्री पतसंस्थेचे संचालक देखील आहेत मोहन गायकवाड आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन ज्ञानदेव पाटील आपण आपल्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करावं जे मंडळाचे सचिव आहेत ज्ञानदेव पाटील यांच्या शुभहस्ते आपण पाहतोय. मोहन गायकवाड सह्याद्री पतसंस्थेचे संचालक आणि उपतालुका प्रमुख शिवसेना त्यांना आपण सन्मानित करत आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता सन्मान या ठिकाणी केला जात आहे पाहुण्यांचा. हॅलो. ओम कल्याण पुरुष अ गट आपला समोर संघ अष्टविनायक केवणी दिवे हा हजार आहे. आपणास वारंवार पुकारा देऊनही आपण उपस्थित राहत नाही. ओम कल्याण.
क्रीडांक क्रमांक 3 सामनाधिकारी शेवटची 5 मिनिटे द्या. सामनाधिकारी गुणपत्रक भरल्यानंतर शेवटची 3 मिनिटे द्या. ओम कल्याण जर उपस्थित राहिला नाही उपसंघ अष्टविनायक केवणी या संघास पुढे चाल द्या. शेवटची 3 मिनिटे टाइम लावा. सरपंच ऑफिस तुम्हाला सूचना देणार आहे गुणपत्र भरून घ्या. टाइम लावा सरपंच शेवटची 3 मिनिटे. ओम कल्याण व्यवस्थापक आपणास माझा आवाज पोहोचत असेल. शेवटची 3 मिनिटं आपणास दिलेली आहे. शेवटचा हा पुकार असेल. धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. माजी उपसरपंच ग्रामपंचायत दापोडे तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती संध्या गणेश पाटील यांचा आपण शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करत आहोत. मी महादेवी मंडळाच्या अध्यक्षा अर्थातच कामिनी पाटील मॅडम आपणाला विनंती करेन की आपल्या शुभाशय संध्या गणेश पाटील यांचा शुभ सन्मान करावा. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक तुम्ही सध्या एन्जॉय करतायत फार मोठ्या संख्येने. क्रीडांगण क्रमांक 1 विद्याप्रसादक दिवे लव लाईन काल्लेर चला तर करा. क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा सामना जय बजरंग वडूनगर नवरत्न हवे दिवे. आणि थोड्याच वेळात आपण कालच्या दिवसातील मॅन ऑफ द डे हा पुरस्कार देखील या ठिकाणी देणार आहोत. हॅलो हॅलो. तर मोरिया सोनाले या संघातील अ गटाचा खेळाडू कालच्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे ठरलेला आहे. धीरज पाटील आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धीरज पाटील धीरज तरे मोरिया सोनाळेचा उत्कृष्ट खेळाडू अ गटातील प्लेअर ऑफ द डे. तसेच ब गट फ्रेंड सर्कल केवणी ह्या संघाचा दीप पाटील उत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे. फ्रेंड सर्कल केवणीचा आपणही मंचावरती यावा. आणि महिला गट संघ आहे जय आंबे डोंबिवली आणि खेळाडू आहे देवयानी पाटील. कालच्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार ठरलेले हे सर्व खेळाडू आहेत. त्या सर्व खेळाडूंना प्रथम तर आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतोय. अ गट आपण पाहतोय मोरिया सोनाले संघाचा धीरज तरे, ब गट फ्रेंड सर्कल केवणी संघाचा दीप पाटील आणि महिला गट जय आंबे डोंबिवली संघातील देवयानी पाटील आपण यायचं आहे. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय दिलीप पाटील शाखा प्रमुख सारंगाव यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. दापोडे गावचे युवा नेते माननीय धीरज गणेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू धीरज पाटील. क्या बात आहे. आणि तसेच सूरज सर आपण पाहतोय संजू सकाराम पाटील यांचाही आज वाढदिवस आहे. वीर तणाजी क्रीडा मंडळाचे सदस्य क्या बात आहे. त्यांनाही आपण देऊया वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. यानंतर व्यासपीठावर आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. सारंगावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय दिलीप पाटील साहेब उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य सन्माननीय मुकेश नारायण पाटील यांना उपाध्यक्ष मुकेश नारायण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे सारंगावचे शाखा प्रमुख सन्माननीय दिलीप पाटील साहेबांचं सन्मान करायचं आहे. दरम्यान आपण या ठिकाणी पाहतोय आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपल्या ह्या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब आपला आम्ही पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेच्या वतीनं. धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. पुढील सन्मान दिलीप पाटील शाखा प्रमुख सारंगाव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना अ गट ओम वर्तक नगर ठाणे हुतात्मा शांताराम कालवार चला तर करा.
यानंतर आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आमच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर उपस्थित दापोडे गावचे समाजसेवक व 40+ उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय भानुदास काशीनाथ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच मंडळाचे सदस्य सन्माननीय दिनेश चंद्रकांत पाटील यांना विनंती करतो, दापोडे गावचे समाजसेवक व 40+ उत्कृष्ट खेळाडू भानुदास काशीनाथ पाटील यांचा सन्मान आपल्या शुभाशय करायचा आहे. दिनेश पाटील नक्कीच दरवर्षी भानदास पाटील साहेबांच्या वतीने संपूर्ण शेवटच्या दिवशी संपूर्ण खेळाडू क्रीडा रसिक यांना कोल्ड्रिंकची व्यवस्था असते. नक्कीच यावर्षी देखील ते आयोजन करतील असं आशा आहे आमची मंडळाची. हो डेफिनेटली, आणि मला आठवतं की जेव्हा क्रिकेटची स्पर्धा करण्यासाठी आलो होतो दापोडेच्या मैदानावर तेव्हा भानुदास पाटील यांनी सर्व संघातील खेळाडूंसाठी आणि सर्व पाहुण्यांसाठी कोल्ड्रिंकची व्यवस्था केली होती. त्यांचा सन्मान आपण मंचावरती करत आहोत. यापुढील होणारे सामने व्हीआर चॅलेंज गुंदवली जय बजरंग खारेगाव. युवा समाजसेवक मेहुल प्रल्हाद पाटील आपण माईकशी संपर्क साधा. वेताल कालेर सुदर्शन वडगर ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई चेरोबा कोण आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारच आहे. आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार. बघूया अंकर गाव की मौळी मंडळ ठाणे कोण जिंकणार, ठाणे कमबॅक करणार का मौळी मंडळ ठाणे, खेळ दाखवा. या ठिकाणी आपण माजी कबड्डीपट्टू वीर तानाजी क्रीडा मंडळाचे व ज्येष्ठ ग्रामस्थ दुरुचिंतामन पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मंडळाचे सदस्य राजेश पाटील आपण आपल्या शुभहस्ते ज्येष्ठ ग्रामस्थ आणि माजी खेळाडू वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे दुरुचिंतामन पाटील यांचा आपण सन्मान करावा. तर आपण पाहतात एखादा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम 44,000 प्रथम पारितोषिक पुरुष अ गट, महिला गट, पुरुष ब गट आणि तब्बल 36 सायकल विजेत्या टीमला एक मोठी सर्वात मोठी स्पर्धा वीर तानाजीच्या दापोडेची स्पर्धा महाराष्ट्रात चर्चा. क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा सामना जय बजरंग वडूनगर नवरत्न हवे दिवे. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विशाल पाटील, पंच नवनीत उमराटकर, पंच ऋतिक जमजाडे, गुणलेखक मोनिश पाटील, तिसरी चढाई प्रवीण पाटील, टायमर मशीन अक्षय गोंदले. एक उत्कृष्ट खेळाडू बिनियन कॉलेज असो किंवा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन असो आणि दापोडे गावातील खरोखरच सर्वांचे मित्र आहेत ते असे कालेर गावचे समाजसेवक भूषण भोईर आपण व्यास मुख्य व्यासपीठावर यायचा आपला देखील सन्मान आहे. भूषण नक्कीच कालेर गावचे समाजसेवक भूषण भोईर आपला आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मग बिनियन कॉलेज ते आपण जर विचार केला तर त्याच्या गावच्या संघासाठी त्याच्या व्यावसायिक संघासाठी भूषण दादांनी खूप चांगले खेळ साकारलेला आहे. ओम वर्तक नगर ठाणे उतात्मा शांताराम कालवार अ गट आपणास खेळण्यासाठी तिसरा पुकार. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना ओम वर्तक नगर ठाणे उतात्मा शांताराम कालवार. नक्कीच आपण प्रत्येकाचा सन्मान खरं तर मंडळाचे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते करतो, मात्र सर्वांचा सन्मान करण्यासाठी जो आवाज तुम्ही ऐकतात ध्रुवन पाटील यांच्या हस्ते आपण हा सन्मान करूया. त्यांनाही हा बहुमान मिळणं गरजेचं आहे. तेही वीर तानाजी क्रीडा मंडळाचे एक भाग आहेत आणि त्यांच्या शुभाशय आपण भूषण भोईर यांचा शुभ सन्मान करत आहोत.
मावी मंडळ ठाणे पुन्हा एकदा पिछाडीवर आघाडीवर मात्र या ठिकाणी अनखर। तसेच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा अनाउन्समेंट करूया, कालच्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार आपण देणार आहोत आणि अ गट पुरुष अ गट संघाचं नाव आहे मोरिया सोनाले आणि खेळाडू आहे धीरज तरे। आपण इथे आला असाल तर मंचावरती या। तसेच प्लेअर ऑफ द डे कालच्या दिवसातील संघाचं नाव आहे फ्रेंड सर्कल केवनी आणि खेळाडूचं नाव आहे दीप पाटील पुरुष ब गट। त्यानंतर महिला गट जय आंबेड डोंबिवली संघाचं नाव आहे आणि खेळाडूचं नाव आहे देवयानी पाटील। या सर्वांना आम्ही विनंती करतोय कालच्या प्लेअर ऑफ द डे खेळाडूंना विनंती असेल की आपण प्रथमतः मंचावरती यावं। सुपर ठाणेची कवर आणि इथे पॉइंट अनखरगाव 21 गुणांवर अनखरगाव पोहोचतो या पॉइंट न 13 पॉइंटवर ठाणे माऊली मंडळ। ठाणे का रेडर क्या लोन बचाएगा, डुबकी आणि डुबकी निघाली, लोन वाचवलाय, मॅच बनेल, मजा येईल, ठोसा ठोसा सामना। अब यहां पर रेड होए अनखरगाव टीम की। सुपर टैकल ऑन, दो डिफेंडर सामने ठाणे के कोर्ट में, खलबली लोन, हे प्रभु ये क्या हुई, ठाणे को एक ऊपर लोन। अनखरगाव वन साइड मैच खेचताना ठाणे संघ माऊली मंडळ खूप बॅकफूटला या मॅच मध्ये जातोय 14-25 आणि आता मल्टी पॉइंट ची रेड करावी लागेल। प्रत्येक रेडला संघर्ष मोठा आहे ठाणे टीम समोर। लेफ्ट कॉर्नर में रेड या फिर एक बार राइट कॉर्नर में रेड जाती हुई, पूरा कवर पूरा डिफेंस टूट पड़ेगा या बोनस अटेम्प्ट करेगा रेडर, कोई पॉइंट नहीं मिला, सेफ रेड। अनखरगाव कडनं चढाई 25-14 ची भन्नाट मॅच आपण पाहतायत। अनखरगाव आघाडीवर, माऊली मंडळ ठाणे विपक्षामध्ये पिछाडीवर। पुढच्या लोनवर समीकरण माऊली मंडळ ठाणेची आहेत, ठाणेने लोन दिला तर मॅच मोमेंटेबल मात्र फिरेल, पकड केली ठाणेनं, ये आगाज किया है टैकल पॉइंट के साथ कि हम भी इस मैच को आगे ले जा सकते हैं, ये डिफेंस ने बोला है। लेकिन रेड चलनी बहुत जरूरी है, जैसे प्रो कबड्डी में आप देखते हैं आखिरी मोमेंटेबल पल में दो रेड भी रेडर चलते हैं तो 10-12 पॉइंट का फासला कम होगा। यहाँ पे 10 पॉइंट का फासला है, 10 गुना की पिछाड़ी है, 5 मिनट बाकी मॅच बनेल, 5 मिनिटात 10 गुणांची पिछाडी भरून निघत असते ही कबड्डी आपण पाहिलीत। आणि इथे ठाणे विरुद्ध अनखरगाव, क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा अ गटाचा सामना ओम वर्तकनगर ठाणे हुतात्मा शांताराम कालवार। चला तरव करा, क्रीडांगण क्रमांक 3 ओम वर्तकनगर ठाणे हुतात्मा शांताराम कालवार अ गट। तर ग्राउंड नंबर आपण जाऊया 2 वर, भन्नाट मॅच सुरू आहे, रेडला सुरुवात होईल। मोठी स्पर्धा खेळायला प्रत्येक खेळाडूला आवडते, मोठी स्पर्धा पाहायला महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकांना आवडते। ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, सर्वात मोठं पारितोषिक, सर्वाधिक मात्र या ठिकाणी बक्षिसांचं वितरण, सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द डेचं वितरण आणि 36 सायकल रेकॉर्ड पाहतोय। या ठिकाणी संपूर्ण महादेवी महिला मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्त्या अर्थातच या स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून भेट दिली त्याबद्दल मी आपलं पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय की असंच प्रेम खेळांवरती देखील दाखवत राहा। वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या वतीनं मी आपलं पुनश्च एकदा शतश आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। वडू नवघर कडनं रेड, नवरत्न दिवे दिवे समोर हायवे दिवे या ठिकाणी मात्र कवर पाहतायत, रेड आहे नवरत वडू नवघर कडनं। जय बजरंग वडू नवघर विपक्ष पाहता आपण, नवरत्न हायवे दिवे, हायवे दिवे का या पे रेडर आया है लेफ्ट कॉर्नर में, बकलाइन पार करने के बाद लेफ्ट कॉर्नर में रेड, बॉडी मोमेंट यहाँ पे नजर आती हुई, लेकिन क्या स्ट्रगल करेगा अंदर जाके पॉइंट के लिए। सेफ रेड मिड लाइन के पास रेडर हाईवे दिवे का, वडू नवघर कडनं चढाई
प्रो कबड्डी स्टाईल हेअर कटिंग पाहताय, त्याच पद्धतीने मात्र आदित्य शिंदे की या दिला ते हेअर कटिंग. प्रो कबड्डी पाहता पाहताना प्रत्येक खेळाडू त्या पद्धतीनं कॉपी बुक न खेळ करण्याचा प्रयत्न करतोय की स्टार बनण्याकरिता मेहनती सुद्धा करतायत. तालिया या पे क्राउड की बजी, यानी कि ये छोटा फटाका है, क्या बड़ा धमाका करेगा स्पीड वाला रेडर. लेफ्ट कॉर्नर में रेड अंदाज बांधून या ठिकाणी परतला है, दोन्ही कवर अंदाज बांधता है. आप यहाँ पे थर्ड रेड चुलबुली मचाएगी या रेडर जाएगा पॉइंट लेके. आराम के साथ बोनस अटेम्प्ट किया है, कॉन्फिडेंट के साथ यहाँ पे डू और डाई रेड पर रेडर वडुनोगर टीम का मिड लाइन के पास पूरा समय लेता हुआ. ये थर्ड रेड है, पॉइंट लेना कंपलसेशन. क्या बोनस पॉइंट के ऊपर निर्भर रहेगा रेडर? जी हाँ, बोनस पॉइंट. ओम वर्तक नगर ठाणे आपणाला तीसरा अंतिम पुकार. ग्राउंड नंबर 3 वर यायचे. हुतात्मा शांताराम कालवार पुरुष अ गट अंतिम पुकार, शेवटची 2 मिनिटे. पॉइंट हाय वेदी मे को मिला, मॅच भारी होणार आहे. वडू नवघर कडनं रेड. विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली अ गट, आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार, आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. चैन होल्ड यापैकी आहे, एक टॅकल पॉइंट मिला हाय वे दिवे टीम को. वी आर चॅलेंज गुंदवली जय बजरंग कारेगाव ब गट, आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. मिताल काल्लेर सुदर्शन वडगर, आपणही खेळण्याच्या दृष्टीने तयार आहात, आपणासाठी खेळण्यासाठी दुसरा पुकार. ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई चेरोबा कोण अ गट, आपणही खेळण्यासाठी तयार आहात, आपणासाठी खेळण्यासाठी दुसरा पुकार. ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई चेरोबा कोण, वेताल काल्लेर सुदर्शन वडगर, वी आर चॅलेंज गुंदवली जय बजरंग खारेगाव, विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली. तर पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण येतो. या ठिकाणी 5-1 प्रतिहल्यात्मक कव्हर आहे. रेडर रेड हँड टचचा प्रयत्न, सेंटर वर अटॅक आणि हँड टच, एक गुणाची कमाई केली हायवे दिवे रेडरनं. हायवे दिवे आघाडीवर, वडू नवघर पिछाडीवर. वडू नवघर कडनं रेड. डाबा कोपऱ्यामध्ये खोलवर चढायचा प्रयत्न या ठिकाणी होता, टोटचा प्रयत्न अटेम्प केला होता आणि माघारी परताना. आता मात्र बघूया रेडचा प्रयत्न कुठल्या पवित्र्यामध्ये. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना ओम वर्तक नगर ठाणे हुतात्मा शांताराम कालवार. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच आनंद पाटील, पंच सुनील तरे, पंच जितेश नाईक, गुणलेखक संदेश पाटील, सहाय्यक गुणलेखक अक्षय गोंदले, प्रणित पाटील, तिसरी चढाई हरिदास म्हात्रे, टायमर मशीन आकाश पाटील. चला तरा करा क्रीडांगण क्रमांक 3 ओम वर्तक नगर ठाणे हुतात्मा शांताराम कालवार. स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील क्रीडांगण क्रमांक 1 आपण पाहू शकतायत. सामना आहे विजय काल्लेर पुरुष ब गट, विपक्ष विद्या प्रसारक दिवे, या दोन टीम मधील फाईट. एक गुणांची आघाडी विद्या प्रसारक कडे, 4-3 गुण संख्या. रेडचा प्रयत्न विजय काल्लेर कडनं, जर्सी क्रमांक 5. अनखर गावच्या रेडरनं केली कमाल ग्राउंड नंबर 4 वर, 2 गुणांची कमाई. माऊली मंडळ ठाणे इस मॅच को आगे ले जाने में असफल रह चुकी है. 10 पॉइंट का फासला कम कर नहीं सकी इस मॅच में. क्या 1 मिनिट बाकी है, 1 मिनिटात काहीच होतणार नाही, 1 मिनिटात फार काही होणार नाही आणि इथे मात्र चांगली पकड, ठोसा ठोसा देणं अनखर गावनं दाखवलं. ये हार माऊली मंडळ किस तरीके से आगे आने वाले समय में याद रखेगी. संघर्ष कबड्डी का याद करना पड़ता है, वो लम्हा, वो पल, वो मैच, वो कोर्ट, सामने विपक्ष टीम, कौन सी गलतियां की याद करना पड़ेगा माउली मंडल ठाणे टीम को.
ग्राउंड नंबर 4 पाहताय स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील, क्रीडांगण क्रमांक 3, ग्राउंड क्रमांक 4 हरिचंद भाऊ पाटील, ग्राउंड क्रमांक 3 स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील। या मैदानात एक भन्नाट मॅच आपल्या समोर आहे। महाराष्ट्र कबड्डी लीग खेळला खेळाडू, 5 टूर्नामेंट मैदानापासून लांब राहिला आणि आज त्याचा खेळ सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम ठाणे जिल्हास्तरीय वीर तनय चषक मध्ये पाहायला मिळेल। महाराष्ट्र लीग कबड्डी प्लेयर परेश म्हात्रे अँड टीम हुतात्मा कालवार आणि त्यांच्या विपक्ष मध्ये पाहायला मिळेल ओम वर्तक नगर कबड्डी संघ ठाणे। आपण आहोत मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दापोडे गावमध्ये। वीर तनाजी क्रीडा मंडळ दापोडे, एक गाव एक मंडळ, वर्ष 60वे 60 वर्ष मंडळाला पूर्ण होत आहेत आणि सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा ठाणे जिल्ह्याचा करण्याचा रेकॉर्ड वीर तनाजी चषक दापोडे पाहत आहेत। वेलकम।